भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील उद्योजमुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नमोचषकचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार नमोचषक हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा मिस्टर वर्ल्ड गोल्ड मेडलिस्ट सुभाष पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या स्पर्धेला मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमोचषक स्पर्धा होत आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खांदा कॉलनी येथील CKT विद्यालयात हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर सीताताई पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेविका सुशीला घरत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, समीर ठाकूर, OBC मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दशरथ म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दक्षिण भारतीय सेल यमुना प्रकाशन, भीमराव पोवार, युवा मोर्चाचे अभिषेक भोपी, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, वंदे मातरम संघटनेचे मोतीराम कोळी, सुहास पाटील, चंद्रकांत सोनावणे, श्रवण घोसाळकर, अश्विन सातपुते, युवराज बेडसे, रोहित कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये या स्पर्धांचं आयोजन याच्या पुढे आम्ही सातत्यानं करत राहणार आहोत. आणि जे जे खेळाडू चांगल्या पद्धतीचा खेळ खेळत आहेत त्या सर्वांना मी या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सांगू इच्छितो की आपल्याला कुठल्याही पद्धतीनं पुढं जात असताना कुठल्याही पद्धतीनं परिस्थितीमुळं ज्याला चांगला खेळ खेळता येत नाही, मग तो व्हॉलीबॉल असो, बुद्धिबळ असो, कॅरम असो, क्रिकेट असो, खो खो असो, कुस्ती असो, परिस्थितीमुळं त्याला खेळ खेळता येत नाही असं भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा होऊ देणार नाही याची ग्वाही या निमित्ताने देतो. पूर्णपणानं अशा खेळाडूला लागणारी मदत ही आम्ही करत राहणार आहोत. मी भारतीय जनता युवा मोर्चा महिरेश नेतकरजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की पनवेल विधानसभा स्तरावरती होणाऱ्या या स्पर्धेमध्ये जवळपास आता 1 लाखाच्या घरामध्ये पार्टिसिपेशन आपलं होणार आहे आणि त्याबद्दल जी मेहनत सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी करत आहेत मी त्यांचं सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो. आमचे समीर ठाकूरजी, मनोहर म्हात्रेजी आणि त्याचबरोबर मोतीलाल कोळीजी आणि सर्व सहकारी याच्यामध्ये आपल्या म्हणजे पॅरेंट बॉडी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं याच्यामध्ये जे पाठबळ देत आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पनवेल शहर युवा मोर्चा सुमित झुंजारराव आणि सर्व आमचे सहकारी जे या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या नियोजनामध्ये सहकार्य करतात, पुढाकार घेत आहेत, त्यांचंही या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या यात्रेला आपण सर्वजण याच पद्धतीनं आपापल्या खेळामध्ये जिथे आपल्याला उत्कृष्ट कामगिरी करता येते ती उत्कृष्ट कामगिरी करत त्यांच्या नेतृत्वाला आपण पाठबळ देऊया असं आवाहन या निमित्तानं करतो. ह्या कॉम्पिटिशन ज्या भरवल्यात त्या खूप चांगल्या पद्धतीने भरल्यात असं मला वाटतंय आणि यातूनच तुम्हाला स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवल गाठायचे आहे आणि हा तुमचा पाया आहे आणि पाया मजबूत झाला तर पुढे नक्की तुम्ही एक इंटरनॅशनल खेळाडू म्हणून तयार होतीला व परवेचं नाव उज्ज्वल करतीला. या ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीने मी बघतोय प्रत्येक वेळेला की कोणत्या नाही कोणत्या स्पर्धाच्या वर्षभर चालूच असतात आणि मला खूप अभिमान वाटतो की या ठिकाणी पनवेलमध्ये खूप चांगले खेळाडू पनवेल मतदारसंघाच्या विभागामध्ये एक चांगले खेळाडू निर्माण होतात, तयार होतात आणि त्याला मला वाटतं रामसिंग ठाकूर साहेब युवा मंच यांच्या वतीने खूप खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन मिळते. मलासुद्धा गेल्या वेळेला मी ज्यावेळेला इंटरनॅशनल जात होतो त्यावेळेला आदरणीय परिस्थितीत सरांनी
मला सुद्धा सहकार्य केलं होतं, मला सुद्धा मदत केली होती आणि या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो व खेळाडूंना त्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो.